हे शिकणा राहुल, चित्रांना बघून त्याची आकृतीबंध समजली. आकृती आणि त्याचे आकृतीबंध ओळखून क्रम पुढे वाढवणे. मुलांनो बघा, इथे तुम्हाला काही आकृत्या दिसत आहेत ना? हो ताई, काही बाणांसारख्या आकृत्या बनलेल्या आहेत. अगदी बरोबर, बघा या आकृत्या एका विशेष क्रमाने लागलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये बाणाचे टोक वरच्या बाजूला आहे, तसेच दुसरीत बाणाचे टोक खालच्या बाजूला आहे. हो, त्याच्यानंतर परत वरच्या बाजूला आणि परत खालच्या बाजूला. हो ना ताई? हो, बरोबर ओळखलं. म्हणजे इथे आकृतीला सरळ आणि परत उलट केलं जात आहे आणि याच नियमानुसार क्रम पुढे वाढत आहे. आता सांगा, या क्रमात पुढील आकृती कोणती येणार? सरळ बाण म्हणजे जे टोक वरच्या बाजूला असेल. शाबास मुलांनो. मुलांनो, याच प्रकारे जेव्हा आकृत्या नियमानुसार व्यवस्थित केल्या जातात तेव्हा या नियमाला आकृतीबंध म्हणतात. बरं, आता या आकृत्यांना बघा, तुम्ही याला ओळखू शकता का? सर्वात आधी इथे दोन काउंटर आहेत, नंतर चार काउंटर आहेत आणि नंतर सहा काउंटर आहेत. अगदी बरोबर, इथे काउंटरचे तीन गट दिसत आहेत.